भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. राम राजेंनी दादांसमोर ही खंत व्यक्त केली आणि तर राम राजेंच्या या नाराजीनंतर दादा आणि सुनील तटकरेंच्या सूचना आहेत, माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं खपवून घेणार नाही असं अजित पवार म्हणाले. तर तुमचा अपमान झाला तर मी मोदी, शहा आणि बावनकुळेंशी देखील बोलेन असं दादांनी आश्वासन दिलंय. युतीचा धर्म पाळला गेला पाहिजे असं सुनील तटकरे यांनी देखील म्हटलेलं आहे. रामराजेंची नाराजी, दादा तटकरेंच्या सूचना, भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय, रामराजेंनी दादांसमोर व्यक्त केली खंत, माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं खपवून घेणार नाही अजित पवार, कार्यकर्त्यांचा अपमान झाला तर मी मोदी शहा बावनकुळेंशी बोलेन दादा, लोकसभेच्या वेळी माढ्याची जागा मागितली पण उशीर झाला अजित पवार, युती धर्माचं पालन केलं गेलंच पाहिजे सुनील तटकरे, पक्षातील कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे सुनील तटकरे, रामराजेंच्या व्हिडिओची चौकशी करा म्हणून मला अनेकांचे फोन आले सुनील तटकरे, रामराजे तुतारी वाजवणं राजकीय दृष्ट्या बोलले याचे दोन अर्थ होतात सुनील तटकरे, याबाबत केंद्रातील नेत्यांशी बोलून कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवला जाईल तटकरे. आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार आहे. ते बरोबर आहे का? तेवढं त्यांना सांगून बघू, तुम्ही तयारीने या, महिला येऊन द्या, आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपवला, आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ लागला.